गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोना पॅन्डेमिकच्या 2 लॉकडाऊन आणि 3 लाटा सहन करून हा व्यापारी तग धरून उभारला आहे. समाजाची आणि देशाची फार मोठी सेवा या व्यापार वर्गाने केलेली आहे, परंतु व्यापारी वर्गाने फार मोठं नुकसान सहन केलं, यांना कुठलंही डायरेक्ट इन्सेंटिव्ह सरकारनं दिलं नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केल्यानंतर प्रामुख्यानं प्रश्न असा येतो आहे की मोठ्या प्रमाणात त्यांनी पॉलिसी डिसिजन्स जे आहेत ते दिले आहेत, मात्र व्यापाऱ्यांना काय मिळालं, महाराष्ट्र असेल, एकूणच महाराष्ट्रातील व्यापारी असेल किंवा शेतकरी असेल, यांना काय मिळालं, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ललित गांधी आहेत, जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे. सर, एकूण आपली आपण पहिले कमेंट घेऊया तुमची, की साधारण तुम्हाला बजेटबद्दल काय वाटतं, एकूण अर्थसंकल्पकडे तुम्ही कसं बघता? एकूण अर्थसंकल्प म्हणून जर आपल्याला बोलायचं झालं तर एक चांगला अर्थसंकल्प आहे पॉलिसी डिसिजन म्हणून असं म्हणता येईल. परंतु व्यापार, उद्योग आणि कृषी या 3 क्षेत्राबद्दल जे मला बोलायला, कारण मी 3 क्षेत्राची राज्याची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबरचं अध्यक्षपद भूषवतो, तर मी 3 क्षेत्राचा विचार केला तर शेतीसाठी अतिशय चांगलं बजेट आहे. हे बजेटच ओव्हरऑल शेती आणि पायाभूत सुविधांच्यावर भर देणारं असं बजेट आहे. शेतीमध्ये ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असेल, नॅचरल शेतीला प्रोत्साहन देणं असेल, 9 लाख हेक्टर नवीन शेतजमीन पिकाखाली ओलिताखाली आणण्याचा सरकारचा प्रस्ताव असेल, किंवा MSP साठी 2,37,000 कोटी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची तरतूद असेल, कृषी विद्यापीठामध्ये नैसर्गिक शेतीचा विषय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याची तरतूद असेल, या सगळ्या तरतुदी शेतीला बळ देणाऱ्या, शेतीला चांगल्या पद्धतीने विकसित करणाऱ्या आहेत. याबरोबरच एक चांगली घोषणा केली, शेतीमधले जे स्टार्टअप्स आहेत, कृषी रिलेटेड स्टार्टअप्स, त्यांना नाबार्ड डायरेक्ट अर्थ पुरवठा करणार. स्टार्टअप समोरची सगळ्यात मोठी अडचण होती, स्टार्टअपला क्रिएटिव्हिटी आमच्याकडे भरपूर आहे, आमच्याकडे आयडियाज भरपूर आहेत, युथ भरपूर आहे, परंतु त्याला फायनान्स मिळत नव्हता. तो फायनान्स ॲटलीस्ट कृषीमधल्या स्टार्टअपसाठी सरकारनं नाबार्डकडनं द्यायचं मान्य केलेलं आहे किंवा आज घोषणा केलेली आहे. परंतु हे करत असताना नाबार्डचा व्ह्यू त्यांच्या ट्रॅडिशनल पद्धतीनं असता कामा नये, टिपिकल कोलॅटरल द्या वगैरे वगैरे, हे व्हेंचर कॅपिटलिस्टचा अप्रोच हा नाबार्डनं घेतला पाहिजे. तो फायनान्स इझिली मिळायला पाहिजे आणि कमी व्याजात मिळायला पाहिजे, तर त्या स्टार्टअपला बूस्ट मिळेल. बाकी स्टार्टअपचा इन्सेंटिव्ह होता टॅक्स इन्सेंटिव्ह, तो 1 वर्ष वाढवला, एक नॅचरल एक्सटेन्शन आहे कोरोनामुळे मिळालेलं, परंतु तरीही ती एक चांगली घोषणा आहे सरकारची, त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करतो. व्यापार यामध्ये आम्हाला मिळालं आहे मोठं 0, काहीच मिळालेलं नाही. गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोना पॅन्डेमिकच्या 2 लॉकडाऊन आणि 3 लाटा सहन करून हा व्यापारी तग धरून उभारला आहे. समाजाची आणि देशाची फार मोठी सेवा या व्यापार वर्गाने केलेली आहे, परंतु व्यापारी वर्गाने फार मोठं नुकसान सहन केलं, यांना कुठलंही डायरेक्ट इन्सेंटिव्ह सरकारनं दिलं नाही. सरकारच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक असेल, रोड, रेल्वे, कार्गो टर्मिनल, या पायाभूत सुविधांचे डेव्हलपमेंट होणार असतील, शेतीमधले डेव्हलपमेंट, याचा फायदा इनडायरेक्ट व्यापाऱ्याला होईल, तो असाही होणार असतो. परंतु आज ज्या 2 वर्षाच्या अडचणीमध्ये आम्ही आता होतो, त्यामधून काही रिलीफ सरकारनं द्यावा, MSME सेक्टरला काही डायरेक्ट इन्सेंटिव्हाइज करावं, व्याजात काही सवलत द्यावी, किंवा MSME साठी जे 20% रिझर्वेशन आहे खरेदीमध्ये सरकारच्या, ते 30% पर्यंत 40% पर्यंत वाढवावं, अशी कुठलीही डायरेक्ट बेनिफिट मिळेल असं कुठलीही घोषणा यामध्ये नाही, जी आम्हाला अपेक्षित होती, त्या अर्थानं आमची निराशा झालेली आहे. साधारणपणे सर असं बघायला मिळणार होतं की बा पॉप्युलिस्ट बजेट असेल किंवा मग येत्या निवडणुकांमध्ये याचा फायदा होईल म्हणून सरकार करू पाहत आहे, तर अशा काही गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं दिसल्या की ज्या खूप लोकप्रिय अशा घोषणा वगैरे पण आपल्याला बघायला नाही मिळालेल्या आहेत प्रामुख्यानं बघायचं झालं तर, त्याकडे तुम्ही कसं बघता? पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे 10वं बजेट आहे आणि आपण बघितलंय 10 वर्षांमध्ये एक धक्का तंत्र त्यांनी नेहमीच अवलंबलेलं आहे, त्यामुळे या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हालाही अपेक्षा होती की काहीतरी मिळेल, कारण निवडणुका हे एक सरकारसमोर एक चॅलेंज असतं, परंतु दुर्दैवानं म्हणा किंवा एक आर्थिक शिस्त पाळण्यासाठी म्हणा, अशी कुठलीही लोकप्रिय घोषणा या बजेटमध्ये दिसून येत नाही. शेती क्षेत्रावर त्यांचा पहिल्यापासून भर राहिलेला आहे आणि शेती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किंवा एक कृषी कायदे मागं घ्यावे लागले सरकारला, या पार्श्वभूमीवर सरकारनं शेतीबद्दलचं आपलं धोरण अधिक ठळकपणे जाणवेल अशा पद्धतीनं या बजेटमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अशी कुठली आकर्षक घोषणा किंवा आकर्षक इन्सेंटिव्हेशन असं कुठं यामध्ये झालेलं दिसत नाही. पण खरं तर जसं सरकार वेगवेगळ्या सोशल सेगमेंटसाठी फायद्याच्या योजना देतं
गेली अनेक वर्ष दिलेले आहेत, मग मोफत धान्यासारख्या योजना असेल अनेक असतील चांगले आहेत, परंतु ज्या घटकाकडून व्यापार आणि एमएसएमई सेक्टरकडून या जीडीपीमध्ये 30% कॉन्ट्रीब्यूट आम्ही करतो, देशाच्या एम्प्लॉयमेंटमध्ये 50% आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, या घटकाला काहीच का देत नाही तुम्ही? या घटकाकडे सरकारचं पूर्ण दुर्लक्ष किमान या बजेटमध्ये झालंय असं मला म्हणायचंय. प्रामुख्यानं बघायचं झालं तर शेती असेल किंवा इतर शेती विषयक घटक असतील त्याला मोठ्या प्रमाणात जरी का सरकारने इंटेन्सिवाइज केलेलं असलं तरी व्यापारी वर्गाच्या हातात मात्र या जे बजेट आहे अर्थसंकल्प आहे त्यातनं काहीच हाती पडलं नाही, यामध्ये मोठी निराशा झाल्याचं आपल्याला गांधी सर सांगतात. कॅमेरामॅन श्रीकांत अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.